नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली जिल्हा हा पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीचा जिल्हा आहे. यामध्ये ओबीसी समाज, मराठा समाज हा गुण्यागोविंदानं राहत आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सपाटून मार खाऊ लागल्यामुळे आता नवीन आपण काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने ओबीसी समाज आणि मराठा समाज यामध्ये भांडणं लावण्याचं काम राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. हे त्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट राज्याचे मंत्री माननीय छगन भुजबळ यांनी सांगलीत ओबीसी मेळाव्यामध्ये वाचून दाखवली. आणि यामध्ये मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य आणि भविष्यकाळात मला राजकीय पद मिळेल या लाभापोटी आणि एकेकाळी अनेक निवडणुकींमध्ये डिपॉझिट जप्त झालेले आणि एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांनाच रस्त्यावर गाडी थांबवून धनगर समाजाला आरक्षण द्यावं, वारकऱ्यांवरती लाठी हल्ले का केला, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो असं भंडारा कहून शपथ घेतली होती, त्याचं काय झालं याचा जाब विचारणारे लक्ष्मण हाके हे आता भविष्यातील मला राजकीय पद मिळावं या उद्देशाने देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर सारथी म्हणून त्यांच्या ताटाखालचं मांजर झालेले आहेत हे एकंदरीत दिसू लागले. हे काल सांगलीतील त्यांच्या संभाषणावरून दिसू लागलेलं आहे. त्यांनी भूमिका वटवण्याचं काम चांगलं जमतं. राजकारणात येण्यापेक्षा एखादी नाटक पार्टी काढावी म्हणजे त्यांना यश मिळेल आणि त्यांच्या ते सक्सेसही होतील अशी माहिती राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी दिली. पुढे ते म्हणाले, मराठा योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये फक्त आणि फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यातून मराठा समाजाची मुलं नोकरी आणि शिक्षणातून मोठी व्हावीत यासाठीच बेमुदत उपोषणास बसले होते. कुठल्याही राजकीय लोभापोटी उपोषणास बसलेले नव्हते. तेथील महिला आणि पदाधिकारी यांच्यावर झालेला अमनुष्य लाठी हल्ला यामधून महाराष्ट्रात उद्रेक निर्माण झाला आणि या परिस्थितीत महाराष्ट्रातून त्यांना मिळालेली सहानुभूती आणि राज्यात मिळत असलेला वाढता पाठिंबा यामुळे देवेंद्र फडणवीस गांगरून गेले आहेत. त्यामुळे राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांना ढाल बनवून राज्यातील शांततामय असलेलं वातावरण आणि ओबीसी समाज आणि मराठा समाज यामध्ये दरी निर्माण करून राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत हे सर्व महाराष्ट्र ओळखू लागलेलं आहे अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेली आहे. 2014 मध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणणारे फडणवीस आज एका शब्दाने बोलायला तयार नाहीत, एकही निवेदन स्वीकारायला तयार नाहीत. तुम्ही या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांवर गोळीबार करताय, तुम्ही वारकऱ्यांवरती लाठीचार्ज करताय आणि तुम्ही धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला लाताबुक्क्यांनी मारहाण करताय. देवेंद्र फडणवीस येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये याचा तुम्हाला जाब, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. या गोष्टीची फळं तुम्हाला निश्चित भोगावी लागतील, कारण तुम्हाला माहिती आहे सत्तेत कोण बसू शकतो आणि सत्तेतून कोण खाली खेचू शकतो याचं उत्तर तुम्हाला मिळेल. मराठा योद्धा माननीय मनोज दादा झरंगे ज्या वेळेला सुरुवातीला उपोषणाला बसले होते त्यावेळेला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊन त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन मोडीत काढलं आणि तेव्हापासून त्या आंदोलनातून महाराष्ट्रातून एक नवनिर्मिती झालेले आमचे हे मनोज दादा. फक्त आणि फक्त मराठा आरक्षण हाच एकच विषय त्यांच्या डोक्यात असतो. त्यांना कुठलं राजकीय पद नको, आमदार व्हायचं नाही, खासदार व्हायचं नाही, मुख्यमंत्री व्हायचं नाही, फक्त मराठा समाजाला मुलांना आरक्षण मिळालं या एकमेव कारणासाठी ते महाराष्ट्रामध्ये सध्या दौरा काढत आहेत. याची जी धस्ती घेतलेले राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. यामध्ये ओबीसी आणि मराठा या बंधूमध्ये ठिकठिकाणी एक वेगळे गट किंवा वेगळेवेगळे कार्यस्थाने किंवा बलस्थाने किंवा वेगवेगळी चुकीची विधाने करून ह्या दोन समाजामध्ये भांडण लावण्याचे काम हे देवेंद्र फडणवीस करत आहे. याचंच काल उदाहरण म्हणजे सांगली शहरामध्ये काल ओबीसीचा एक मेळावा झाला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचून छगन भुजबळ यांनी वाचून दाखवली, दुसरं काही नव्हतं. फक्त त्यांनी पूर्ण आपलं जे भाषण आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिलेलं ते भाषण फक्त वाचून दाखवलं. यामध्ये नवीन नेता निर्माण झालेले जे लक्ष्मण हाके यांनी या ठिकाणी सांगलीतील किंवा आमचे मराठा योद्धा मनोज दादा यांच्यावरती आरोप केलेले आहेत. ज्यावेळेला एक 10 वर्षाखाली हेच लक्ष्मण हाके
निवडणुका लढवलेले हे लक्ष्मण हाके त्यांचं एकेवेळेला डिपॉइट जप्त झालं आणि एकेवेळेला याच राज्याचे गृहमंत्री आत्ताचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या दर्जाची टीका करणारे त्यांचे व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाले. यामध्ये त्यांनी त्यांना धमकी दिली आहे, तुम्ही धनगर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, तुम्ही वारकऱ्यावर हल्ला करताय, तुम्ही दोन समाजात भांडणे लावताय, ह्याचे आरोप एकीकडे केलेले हे लक्ष्मण हाके. आत्ता मला भविष्यात कुठलं तर राजकीय पद मिळेल ह्या भावनेतून या ठिकाणी या देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेत आहेत असं दिसतं. एकंदरीत भूमिका बदलणारे हे ओबीसीचे सर्व नेते, मला कुठं तर काहीतरी मिळतं या हेतूनच ह्या ओबीसी संघटनेमध्ये काम करू लागलेले आहेत. आणि सांगलीमध्ये त्यांनी आमच्या काँग्रेसच्या नेत्यावरती असेल किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यावरती खालच्या दर्जाची टीका केली आहे, ही टीका म्हणजे राजकीय लाभाच्या पोटी भविष्यात मला कुठला तरी तुकडा मिळेल ह्या हेतूनच केलेली ही टीका आहे असं मी या ठिकाणी समजतो.